नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता बातम्या पाहूया विस्ताराने. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. बार्शी तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. बार्शी तालुक्यात कोरोनाचा कहर वाढला. कोरोना रुग्ण वाढू लागल्याने रुग्णालयातील बेडची कमतरता भासू लागली. वैद्यकीय सेवा व सुविधा देण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत सरसावले. पांगरी येथे 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू. आता बातमी विस्ताराने. बार्शी तालुक्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांना तेथे जवळपासच उपचार मिळण्याकरिता तालुक्यातील पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेत आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाने 50 बेडचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. तर आपल्याला मटेरियल पण लागणार साहेब. आपण तुम्ही म्हणले होते ती बेड वगैरे साहित्य सगळं आपल्याला काय काय आपल्याकडे उपलब्ध साहेब आले आहे. सध्या पांगरीच्या ग्रामीण रुग्णालयात 20 ऑक्सिजन बेडची उपलब्धता असून पांगरी परिसरातील 15 गावातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येणार असून त्यांना आरोग्य सेवा व सुविधा मिळणार असल्याची माहिती आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी दिली आहे. पांगरी येथे 50 बेडच्या कोविड केअर सेंटरला आमदार राजेंद्र राऊत व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी भेट दिली. त्या ठिकाणी असलेल्या सोयी सुविधांची पाहणी करून अडीअडचणींची माहिती घेतली. यावेळी पंचायत समितीचे सभापती अनिल काका डिसले, तहसीलदार सुनील शेरखाणे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक ढगे, पांगरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पांगरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर रवींद्र माई, डॉक्टर श्रीमती गायकवाड अॅडव्होकेट अनिल पाटील, विलास जगदाळे, सरपंच सौ सुरेखा लाडे, उपसरपंच धनंजय खवले, संजू बगाडे, सुहास देशमुख, सतीश जाधव, जयंत पाटील, रियाज बागवान, विलास लाडे उपस्थित होते. प्रतिनिधी तानाजी घोडके यांचा रिपोर्ट. सोलापूर उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.